स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाई हे गोरगरीब रुग्णांची जीवन संजीवनी मानली जाते. मात्र येथे मागील काही महिन्यांपासून रुग्णांचे हेडसांड होत असून रुग्णांची प्रचंड लूट केली जात आहे. आयसीयूमध्ये जाण्यापूर्वी व डिस्चार्ज होताना कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतात. अद्यावत ब्लड बँक असताना शहरातील बाहेरच्या लॅबवाल्यांकडे रक्त तपासणीसाठी पाठवले जाते. विशेषत त्यांनी सांगितलेल्या लॅबमध्ये जावे लागते, किंबहुना इतर लॅबचा रिपोर्ट आणला तर ते पाहतही नाही. परिणामी रुग्णांना आर्थिक लुटीचा सामना करावा लागतो. ठराविक औषध वगळता बहुतांश गोळ्या औषधे बाहेरच्या मेडिकलवरून घ्यावी लागतात. दवाखाना परिसरातील प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल हे नावालाच असून औषध विक्री मात्र इतर मेडिकलच्या भावाने होत असून इथेही रुग्णांची लूट होत आहे. त्याचबरोबर येथील शासकीय सेवेत असणारे डॉक्टर पत्नी व नातेवाईकांच्या नावावर काढलेल्या खासगी रुग्णालयात रुग्णसेवा देण्यात व्यस्त असल्याने SRT रुग्णालयातील रुग्णांना वेळेत उपचार होत नाही असे निदर्शनात येत आहे. मोठ्या प्रमाणावर गोरगरीब रुग्णांची आर्थिक लूट होत असून स्वराती रुग्णालय आहे की लुटारूचा अड्डा आहे हा प्रश्न पडत असून स्वराती रुग्णालयातील रुग्णांची हेडसांड व लूट थांबवण्याकरिता कोणताही सामाजिक कार्यकर्ता पुढे सरसावत नसल्याने अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषद पुढे येत स्वरातीचे अधिष्ठाता यांना निवेदन दिले. त्यावेळेस डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अभिजित दोमटे यांनी सांगितले की रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबवली गेली नाही तर लवकरच आमरण उपोषणाला बसणार. मामाला ठेवा मग कोणता काय आला मामा आता कसं कुठे आता घेऊन आलता गाड्यावर बरोबर क्या बोला माहिती भैया हा बर ते माणूस काय ड्युटीला नाहीये क्या बोला आणखी दुसरा एक पेशंट इथं आणलाय का म्हणजे किती किती झेरॉक्स लाय कोणने बोले तुम आपके लाव बोलिए कौन बोले आपने ये कहाँ से लाए क्यों लाए तुमने ये लाए क्यों खेड़े पानी के जो देहात के लोग है खास कर उनकी काउंसिलिंग नहीं होने की वजह से वो यहाँ पे परेशान. अपना यूनिट बहुत बड़ा है सर, हर फैसिलिटीज है यहाँ पे, अपने पास सेंट्रल लैब जैसी लैब है यहाँ पर. सर आप बोलिए LFT और KFT के लिए रिपोर्ट के लिए आप प्राइवेट में पेशेंट को भेज रहे हैं तो कहाँ से सिलेंगे. नहीं नहीं ठीक है झाला आपला प्रश्न सर. और इसके बाद भी है सर. आणि याचं उत्तर देऊ का नको देऊ. हां आता आपल्याकडे जे काही कोटेशन काढलेले आहेत कोटेशनवर ते सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत. ते जे काही कोटेशन आहे ते कन्सर्न प्रोफेसरनी मंजूर करावं लागतं आणि त्यानंतर आपण ते सगळ्या मागण्या करत असतो. तरीही आपण मागच्या जे काही कोटेशन आहेत त्याच्यानुसार त्यांना जुन्या पद्धतीनंच घेऊन आपण रन करतो आहे आणि कोणतीही अशी गोष्ट बंद आहे असं नाही आहे जनरली. आता मी आल्यापासून तुम्हाला सांगितलं की आपण ABG मशीन चालू केली आहे, डायलिसिस मशीन चालू केली आहे, मॅमोग्राफी मशीन चालू केली आहे, CT scan मशीन चालू केली आहे, नंतर अनस्थेशिया वर्कस्टेशन चालू केलं आहे, आपण व्हेंटिलेटर चालू करण्याचा करार करतो आहे. सगळ्या ज्या गोष्टी बंद आहेत ते चालू करण्याचा प्रयत्न करतो. कशासाठी? पेशंटसाठी. आता हे करत असताना एखाद्या ठिकाणी मग लॅक्युन निर्माण होतो कधी कधी, परंतु तो भरून काढण्याचा लगेच दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला जातो. असं काही की वर्षानुवर्षी ही गोष्ट होत नाही असं होत नाही. असं एखाद 2 दिवस समजा एखादी गोष्ट कमी पडली मागणी आली की आपण लगेच करतो असं आहे. आणि सगळ्यांचंच आपलं कॉपरेशन त्याच्यामध्ये लाभते असं नाही. तुम्ही जे आता देहात म्हणलात तर मी स्वतः देहातचा आहे, तुमच्यासारख्या खेड्यातून आलेलो आहे मी सुद्धा, त्यामुळे मला त्याचे ज्ञान आहे किंवा पेशंटचे काय हाल होतात त्याला काय नाही करायला पाहिजे. आता ॲक्च्युली काही गोष्टीमध्ये ज्या घटना घडत आहेत तर त्याला आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो आहे. सुनो ये जो भी 7-8 मशीन के मैंने नाम दिए वो तो पूरे पहले बंद ही थे. हम अभी चालू करके उनके पूरे इन्वेस्टिगेशन कर रहे हैं.
फिर भी आप लोग बोल रहे हैं कि नहीं, ये बंद है वो बंद है, ऐसा नहीं है, बंद कुछ भी नहीं है, सब चालू है। हम बंद कुछ नहीं है, जो चालू है उसका इंप्लीमेंट क्यों नहीं हो रहा सर? मेरे पास कुछ वीडियो है, मैं इसके बाद आपको बताऊंगा, कुछ वीडियो कुछ सबूत के तहत मैं बात कर रहा हूँ। खास करके आपके जो क्लास 4 के कर्मचारी है, जो आपके नर्सेस है, ये लोग बाहर का रास्ता क्यों बता रहे हैं? अपने पास लैब है ना खून टेस्ट के लिए, सारी से सीबीसी के लिए, नहीं नहीं ये सब चालू है, अभी जाके देखिए ये। हाँ हाँ नहीं नहीं अभी उसमें कैसा, बाहर हम लोग कोई भेजता नहीं है उसमें। आप जो पुरावे से बात करो कि ये लोग उसको जो बोल रहे हैं, ये बोल रहा है बाहर जाओ, वो बोल रहा है बाहर जाओ, हर एक कॉलेज काउंसिल में मैं इंस्ट्रक्ट करता हूँ सब प्रोफेसर को कि जे अपने यहाँ इन्वेस्टिगेशन होती है वो बाहर भेजने का नहीं है, और वो भी कसोशी में प्रयत्न करते हैं। खास करके ये जो मैं जितनी बातें कर रहा हूँ सर, मैंने कुछ वीडियो मेरे पास आए आईसीयू के, आपके पास जो क्लास 4 के जो कर्मचारी है, दो चार उनके नाम वगैरह बता, लेकिन सर खास करके वो लोग प्राइवेट का रास्ता बता रहे हैं, और खास करके एम्बुलेंस जो एम्बुलेंस सेवा है ना सर, प्राइवेट एम्बुलेंस सेवा, उसमें वो ज़्यादा, लेकिन उसमें क्या हो रहा सर, जो गरीब जो लोग हैं, गरीब तबका है, उनको कहीं ना कहीं नहीं नहीं ऐसा नहीं हो सकता है। अगर कहीं हो रहा है तो हम उसको कंट्रोल करेंगे, हाँ ऐसा नहीं हो सकता है, क्योंकि हर हर बार हर हफ्ते में जब भी कॉलेज काउंसिल लेते हैं तो हर एक प्रोफेसर को हम बोलते हैं और लास्ट तक इन्फॉर्म करने के लिए बोलते हैं, समझ में आया? हमारे यहाँ कितने 18 डिपार्टमेंट है, और 18 डिपार्टमेंट के जो HOD आते हैं उनका एक कॉलेज काउंसिल रहता है, वो कॉलेज काउंसिल में हम बात करते हैं, और वो बात करने के बाद फिर वो उनके डिपार्टमेंट में जाके लास्ट तक बोलते हैं, जो भी JR 1 JR 2 JR 3 SR लोग रहता है काम करने वाले, या क्लास 4 कुछ भी हो, वो वहाँ तक वो परकुलेट होता है, ये सिस्टम है काम करने का। सर, जो हमारे नजरों के सामने आता है, जो हम आवाम से सुनते हैं, पब्लिक से सुनते हैं, बस वही आपके सामने हम, नहीं मुझे लगता है कि आप जो बात कर रहे हैं वो सुनी सुनाई बात होगी, पुरानी होगी, पुरानी होगी, नहीं ये बात पुरानी होगी, अभी तो ऐसा नहीं है, अभी सब मशीन चालू है और सब इन्वेस्टिगेशन हो रही है, अभी एकाधर एजेंट कम ज़्यादा होता है कभी कभी, अभी आप बोल रहे हैं कि KFT, अभी KFT खत्म हो रहा है तो दूसरे दिन आता है, अभी कभी कभी होता है, मैं नहीं बोल रहा है कि ऐसा नहीं है। काउंसलिंग बिल्कुल बिल्कुल हो जाएगा, वो काउंसलिंग भी करते हैं, हम काउंसलिंग भी करेंगे, कौन सा प्रिंट पता नहीं, कुछ फॉर्म है, मैंने वीडियो लिया वो कुछ नहीं नहीं कौन सा प्रिंट है वो पता नहीं है, अभी नया जो जन्म नोंदनी का आया है उसके फॉर्म प्रिंट करने के लिए डाले है, इसके 10 प्रिंट देते हैं, यहाँ के लोगों को मालूम अरे प्रिंट के लिए नीचे तक वो लेडीज जा रहे हैं, वो कहीं ना कहीं है, एक बार तो देखते थे आज असल थे नहीं 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 ये देखो मैं अभी भी बोल रहा हूँ कि पहले नहीं वो तो हम करेंगे, जो भी कुछ गलत हो रहा है वो सुधारने का पूरा प्रयास करेंगे, ये पहली बात। पत्र दिल रहा है कि वह प्रैक्टिस जे कोणी करता है त्यांनी आम्हाला सांगावा, लिहून द्यायचं किंवा डिपार्टमेंटने लिहून द्यायचं। एक आता हे जे काही ठराविक 4-5 लोक आहेत ते कोर्टामध्ये गेलेले आहे, तरी कोर्टातून त्यांना काहीतरी त्याचं पत्र मिळालेलं आहे किंवा NPA त्यांचं काहीतरी चालू आहे कोर्टात, त्यामुळे कोर्टातून आल्यामुळे जास्त आपल्याला त्याच्यातून हे करत नाही, ते लिहून देतात आपल्याला की आम्ही काही काही प्रॅक्टिस करत नाही, हा मेन मुद्दा आहे। कारण आपण पत्र काय काढतो इथून, इथून सगळ्या डिपार्टमेंटला पत्र काढतो किंवा नाही ऐका ना, त्याने उत्तर दिलं, हां ही मॅटर कोर्टामध्ये गेलं, आपल्या डिपार्टमेंटला त्या संबंधित डॉक्टरची ड्युटी आता तुम्ही बघितलं ना, डिपार्टमेंटमध्ये नसतात सर, ऐका ऐका आता जो कॅन्डिडेट येऊन गेला, नाही कॅन्डिडेट आता आलेला तुमच्या समोरच आला, जो खुर्चीत नाही त्याला आम्ही मेमो दिला, त्यांना आता एक्सप्लेनेशन असं बरेच जण करतोय ना मी,
मग आता आपल्या लेवलला जे करता येण्यासारखं आहे. नाही नाही ऐका, मला मला तो अधिकार नाही की त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन हे करणे, हे तो अधिकार वेगळा आहे. आपण आपल्या लेवलला काय करतो.